चिंचोली काटी येथील MIDC मधील बालाजी कंपनीच्या बांधकामातून हजारो ब्रास मुरुम अवैध मार्गाने उचलला असून याबाबत संबंधित तलाठ्यांना तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याने तलाठ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चिंचोली काटी येथील MIDC मधील प्लॅट नंबर F1 मध्ये बालाजी कंपनीचे बांधकाम चालू आहे. त्या कंपनीने हजारो ब्रास मुरुम उचलला. ही बाब तलाठी परचंडे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. 9 नोव्हेंबर रोजी कारवाई करण्याचे तोंडी आश्वासन देऊन 956 ब्रासचा पंचनामा केला असल्याचे सांगितले. त्यानंतर 7500 ब्रास मुरुम काढला असताना एवढा पंचनामा कमी ब्रासचा कसा केला असे विचारले असता तुम्ही ऑफिसला तक्रार द्या असे सांगण्यात आले. परंतु तहसीलदार यांच्याकडे 13 नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार करूनही अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. याबाबत चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालून संबंधित तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांची चौकशी करून कारवाई करावी व बेकायदेशीर मुरुम उचलणाऱ्या कंपनीकडून रॉयल्टी वसूल करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोहोळ तालुका उपाध्यक्ष महेंद्र वाघमारे यांनी केली आहे. प्लॉट नंबर F1 या कंपनीने बेकायदेशीर मुरुम टाकलेला आहे. तरी पण तहसीलदारकडे लिखित तक्रार देऊन सुद्धा तहसीलदार साहेब यांचे यांनी टाळाटाळी केलेली आहे. यानंतर जिल्हा अधिकाऱ्याकडे तक्रार दिलेली आहे. या कंपनीला कारवाई व्हावी याची मागणी केलेली आहे.